नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं कृषी दर्शनच्या महाअपडेटमध्ये। मौसमी पावसासह कृत्रिम पाऊसही महाराष्ट्रावर रुसलेला आहे। विषयाला सुरुवात करण्याअगोदर शेतीविषयक लेटेस्ट आणि अपडेटेड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन टच करायला विसरू नका। चला तर पाहूयात याविषयीचे महत्त्वाचे अपडेट। पावसाने हात दाखवलेल्या मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी अमेरिकेहून विमान आले, मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत DGC क्लीनर्स अभावी पावसासाठीचे विमान आकाशात झेप घेऊ शकले नाही, अशी माहिती आता समोर येत आहे। सोमवारी सायंकाळपर्यंत कृत्रिम पावसाच्या प्रयोगाविषयी कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत। मराठवाड्यात कृत्रिम पावसाची चाचणी झाल्यानंतर अपेक्षित ढगांचा अभाव व जे विमान आले होते ते परत गेल्यानंतर प्रयोगासाठी अमेरिकेहून विमान येणार असल्याची माहिती या अगोदरच देण्यात आली होती। हो नाही म्हणत दाखल झालेले हे विमान सोमवारी आकाशात झेप घेणार असल्याची माहितीही यंत्रणेच्या वतीने रविवारी जारी करण्यात आली होती। रविवारी दुपारी शास्त्रज्ञ आणि महसूल अधिकाऱ्यांची बैठक झाली। त्यावेळी मराठवाड्यात रडारच्या सहाय्याने ढगांचा अभ्यास करून विमानाच्या उड्डाणाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते। मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला हवामान खात्याच्या विमानावर 9 ऑगस्टला सुरुवात करण्यात आली होती। 3 दिवस कंपनीचे विमान वापरल्यानंतर ते परत गेले, मात्र कंपनीचे प्रयोगासाठीचे महत्त्वाचे विमान विदेशातच अडकलेले होते। ते शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास प्रयोगासाठी आवश्यक असलेले कंपनीचे विमान चिकलठाणा विमानतळावर आले, त्यानंतर सोमवारपासून प्रयोगास सुरुवात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते। परंतु सोमवारी सायंकाळपर्यंत विमान DGC क्लीनर्स अभावी आकाशात उड्डाण घेऊ शकले नसल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले आहे। सोमवारी उशिरापर्यंत क्लीनर्स प्राप्त होणे अपेक्षित होते, ते आल्यानंतरच प्रयोगाविषयीची पुढची प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे। आशा करतो की हा व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनही टच करा। परत भेटूत नवीन अपडेटसोबत। धन्यवाद।